माझा संयम मला इथपर्यंत घेऊन द्या की या प्रश्नाचं मी उत्तर देणार नाही. तुमचे संधी काने मिळते असा मला प्रश्न विचारणारे दिसतात. जेव्हा म्हणून मी त्याचा कधी विचार करत नाही. आणि मग पुढे तुम्ही स्वतःला कुठे पाहता तर मी सांगितलं मला लोकांच्या नजरेत जे माझं स्थान आहे त्याच्यापेक्षा हे मायक्रो सेंटीमीटर पण खाली नाही पाहिजे. आता आम्ही वेगवेगळ्या पक्षाचे लोक आज मंचावर होतो अनेक आणि पवार साहेब सिनियर आहेत तर त्यांच्यासोबत जाताना त्यांच्या गाडीत बसले तर तो त्यांचा नम्रपणा आहे. असं आज वी प्रोफेशनल या ग्रुपने आयोजित केलेल्या एका अत्यंत सुंदर कार्यक्रमाला मी उपस्थिती लावली आहे. या कार्यक्रमाला सकाळपासून भरगच्च कार्यक्रम झाले. वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये मोठ्या मोठ्या अचीवमेंट केलेले मान्यवर आले, त्यांचं मार्गदर्शन विद्यार्थ्यांना पाहायला मिळालं आणि खूप काही बोध याच्यामधनं घेता आला. समाजामध्ये चांगलं उत्कृष्ट काम करणाऱ्या लोकांचा सन्मान झाला, सत्कार झाला, पुरस्कार दिले गेले. एक सुंदर असा सोहळा आज वी प्रोफेशनलनी इथे आयोजित केलेला. तुम्हाला काय वाटलं, तुम्हाला काय वाटलं जे तुम्हाला दिसलं ते मी दाखवलं. काही महाराष्ट्रातून रोजगार कमी होतोय उद्योग चालले असं राज ठाकरे म्हटले. मी त्यांचं काही स्टेटमेंट ऐकलं नाही आणि मी त्याचा काही आढावाही घेतला नाही की महाराष्ट्रात किती रोजगार कमी किंवा जास्त झाले. आकडेवारी पाहिल्यावर त्याच्यावर टिप्पणी करू शकते. तुम्हाला वाटत नाही का राजकारणाची पातळी होय? मला असं वाटतं की सध्या सर्व वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये पातळी घसरत चालली आणि मीडिया जो आहे, मीडिया म्हणजे तुम्ही नाही, सोशल मीडिया या माध्यमातून लोक पटापट आपले मतं प्रदर्शित करू शकतात. त्याच्यावर चार लाईक येतात, चार ट्रोल होतात. या सगळ्या गोष्टींमुळे थोडस मुख्य मुद्द्याकडे लक्ष न देता जे अतिरंजित मुद्दे आहेत ज्यांच्याकडे एकमेकांवर आपल्याला शिकलफेक करता येईल अशा मुद्द्यांकडे कुठेतरी लक्ष चाललंय हे जरा दुर्दैवी आहे. नवीन राजकारणाची नांदी असं वाटत नाही मला. काही वाटत नाही त्याच्यामध्ये या राजकारणाची नांदी काय त्याच्यामध्ये. एखाद्या पक्षाचा नेता दुसऱ्या पक्षाच्या नेत्याशी बोलणं, त्याच्या कुठल्या समारंभाला जाणं, त्याच्यावर गाडीत बसणं या गोष्टींना काही अर्थ लावण्याचं कारण नाही. हे पुरोगामी महाराष्ट्र आहे. आता आम्ही वेगवेगळ्या पक्षाचे लोक आज मंचावर होतो अनेक आणि पवार साहेब सिनियर आहेत तर त्यांच्यासोबत जाताना त्यांच्या गाडीत बसले तर तो त्यांचा नम्रपणा आहे. असं की संयम महत्वाचा आहे. तुमचा जो सध्याचा संयम आहे तो तुम्हाला मुख्यमंत्रीपदापर्यंत घेऊन जाईल. माझा संयम मला इथपर्यंत घेऊन जाईल की या प्रश्नाचं मी उत्तर देणार नाही. हो, कारण माझा प्रश्न जो होता त्या प्रश्नाचा जर तोंड पाहिलात तर त्याच्यामध्ये की एखाद्या तुम्हाला काही तुमच्या संधी काने मिळाले असा मला प्रश्न विचारणाऱ्यांनी विचारतात. तेव्हा म्हणून मी त्याचा कधी विचार करत नाही. आणि मग पुढे तुम्ही स्वतःला कुठे पाहता तर मी सांगितलं मला लोकांच्या नजरेत जे माझं स्थान आहे त्याच्यापेक्षा एक मायक्रो सेंटीमीटर पण खाली नाही पाहिजे. त्यामुळे लोकांना काय आवडेल ते काम मी करत राहील. राजकारण हा माझ्यासाठी व्यवसाय नसून हे माझ्यासाठी एक वाढ. राजकारणात कुणी कुणावर वैयक्तिक आरोप करू नये असं माझं स्पष्ट मत आहे. आणि मी स्वतः ते खूप राजकारण मी कधीच वादग्रस्त राजकारणाचा भाग नव्हते आणि कधी नसेल.